मित्रांनो, चकाचूर टी व्हीमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ग्रामपंचायत निवडणूक अलॉट झालेली आहे आणि याचे वारे संपूर्ण गावात वाहत आहेत आणि कट्ट्याकट्ट्यावर नाक्यानाक्यावर हॉटेलात सलूनमध्ये सगळीकडे फक्त चर्चा आहे ती फक्त निवडणुकीची. आणि आता आपण आलो आहोत आपल्या गावात, पाठीमागे काही मतदार बसलेले आहेत, तर त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत. ते कोणाला मतदान करणार आहेत किंवा कसं काय करणार आहेत आणि आपल्या गावचा विकास कसा साधणार आहे ते आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ. तर आपल्या टी व्हीवरती जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना त्यांचं मत विचारूया, ते कोणाला मतदान कसं मतदान करणार. तर आपल्यासोबत हे गृहस्थ आहेत जाडे बिडे, तर त्यांना विचारूया की दादा तुम्ही साधारण कोणाला मत देणार आहात? जो माका मटन चिकन देत त्याला मी माझा मत देत. अरे बापरे, हा काम मोठाच. आणि दादा इकडे माझ्या घरात 10 मतदार आहेत, त्याला जो प्रत्येकी 1000 रुपये देईल म्हणजे 10,000 टोटल देईल त्यालाच मी माझं मतदान करणार. अरे बापरे, हे पण एक परिस्थिती कठीण. आणि हे दादा थोडे चांगले दिसतात, थोडे सुशिक्षित दिसतात, तरी आपण यांना विचारूया की दादा तुम्ही कोणाला मतदान करणार? जो कोण सुज्ञ असेल, जो कोण गावाचा विकास चांगला करत असेल त्यालाच आम्ही मत देणार. हा हे ठीक आहे. आणि इकडे एक दादा बसल्यात, त्यांना विचारूया दादा तुम्ही साधारण कोणाला मत देणार? आता कारणच नाही. अरे देवा, हे काम मोठा. आणि तुमच्याकडे कोण असं आहे की जो बाईट येईल पार्टी? हा तर दादा तुम्ही सांगा की तुमचं मत कोणाला असेल? अरे बाबा. मित्रांनो, चकाचूर टी व्हीमध्ये बघितलं सगळ्या ग्रामस्थांची आपली मतं तुम्ही बघून घेतला, तर एकेकाचं भन्नाट भन्नाट मत तुम्ही आता या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बघितलं. तर आपल्या चकाचूर टी व्हीमध्ये तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे, तुम्ही कोणाचं मटण खाऊ नका, कोणाचे पैसे खाऊ नका, परंतु तुम्ही सुज्ञ आहात, आम्ही सुज्ञ आहोत. तुमच्या संपर्कात जो कोण आहे चांगलं काम करतो आहे त्यांना तुम्ही नक्कीच मतदान करा.